नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत द रायझिंग ऑफ द मून 4.2 वर्ग 11वा विषय इंग्रजी 4.2 द रायझिंग ऑफ द मून या नाटकाचा जो सेकंड पार्ट आहे, उर्वरित भाग आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। पेज नंबर 141 आपण बघितलं होतं। चला बोलूयात पेज नंबर 142। सार्जंट, यू नो हिम, कम बॅक हिअर, व्हॉट सॉर्ट इज ही। सार्जंट त्या माणसाला म्हणतो की तू त्याला ओळखतो, मग तू इकडे, तू परत इकडे, कसा दिसतो तो माणूस, कसा आहे तो मॅन, कम बॅक, इज इट सार्जंट, मी खरंच येऊ का असं म्हणता, डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड, मी म्हणजे तुम्ही मला मारून तर टाकणार नाही ना, किंवा मी मारला जावा अशी तुमची इच्छा तर नाही। सार्जंट, वाय डू यू से दॅट। सार्जंट म्हणतो तू असं का म्हणत आहे, असं तुला का वाटते। मॅन, नेवर माइंड, आय एम गोईंग, की काय नाही बाबा मी जातो। आय वुडंट बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 times ॲज मच। जरी दिलेल्या इनामापेक्षा आणखी 10 times जरी इनाम असता तरी मी या ठिकाणी थांबलो नसतो। गोज ऑन ऑफ स्टेज टू लेफ्ट, आणि स्टेजच्या तो डाव्या बाजूला जातो। नॉट इफ इट वॉज 10 times ॲज मच, 10 times जास्त असला तरीसुद्धा नाही। सार्जंट, रशिंग अप ट्रीम, की त्याच्या मागं धावत धावत जातो। कम बॅक हिअर, कम बॅक, की तू परत इकडे, परत इकडे। इन ब्रॅकेट ड्रॅग्स हिम बॅक, आणि त्याला मागे ओढून आणतो तो। व्हॉट सॉर्ट इज ही, वेअर डीड यू सी हिम, की तो कसा दिसतो आणि तू त्याला कुठं पाहिलं। मॅन सेड, आय सॉ हिम इन माय ओन प्लेस इन द काउंटी क्लेअर, की मी त्याला माझ्या गावामध्ये काउंटी क्लेअरमध्ये पाहिलेलं आहे। आय टेल यू, यू वुडंट लाईक टू बी लुकिंग ॲट हिम, की मी तुम्हाला सांगतो की त्याच्याकडं पाहावंसंसुद्धा वाटत नाही। यू हॅड बी अफ्रेड टू बी इन वन प्लेस विथ हिम, तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी थांबण्याचीसुद्धा आपल्याला इच्छा निर्माण होत नाही। देअर इजंट अ वेपन ही डझंट नो द यूज ऑफ, अँड ॲज टू स्ट्रेंथ इज मसल्स आर ॲज हार्ड ॲज द बोर्ड। आणि ते काय म्हणतो की असं एकही शस्त्र नाही की जे त्यानं वापरलेलं नाही, किंवा ज्याला ते वापरता येत नाही असं एकही शस्त्र नाही। आणि त्याचे मसल्स, त्याचे स्नायू जर आपण पाहिले तर ते खूप मजबूत आहेत, त्या फळीसारखे, त्या बोर्डसारखे ते मजबूत आहे। असं करून ते इन ब्रॅकेट स्लॅब्स बॅरल, त्या पिंपावर, त्या बॅरलवर तो हात मारतो, थाप मारतो। सार्जंट सीड, इज ही ॲज बॅड ॲज दॅट, एवढा वाईट आहे का तू, एवढा भयंकर आहे। मॅन, ही इज देन, हो तर मग आहेस तो। सार्जंट, डू यू टेल मी सो, मग तू त्याला त्याच्याबद्दल मला सांग, आता त्याच्याबद्दल सांगशील का तू। मॅन, देअर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस, अ सार्जंट फ्रॉम बॅलेवॉगन, इट वॉज अ हम्प ऑफ स्टोन ही डीड इट, की तो म्हणतो की आमच्या गावात एक खूप गरीब माणूस होता, तो बॅलेवॉगनचा सार्जंट होता, एका दगडाने त्याने त्याचे काम तमाम केले, एवढा डेंजर आहे तो। सार्जंट, आय हॅव नेवर हर्ड ऑफ दॅट, मी तर कधी असं ऐकलं नाही असं सार्जंट बोलतो। मॅन सेड, अँड यू वुडंट सार्जंट, आणि तुम्ही कधी ऐकणारही नाही। इट्स नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन्स गेट इन टू द पेपर्स, की जे काही घडलं ते सगळं न्यूजपेपरमध्ये येत नाही छापून। अँड देअर वॉज अ पोलीसमॅन इन प्लेन क्लोथ्स टू, आणि त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारीसुद्धा होता, म्हणे
एकदम साध्या विषयातला. इट इज इन लेमरिक ही वॉज. इट वॉज आफ्टर द टाइम ऑफ द अटॅक ऑन द पोलीस बॅरक ॲट किलमॅलक. मूनलाईट जस्ट लाईक दिस वॉटर साईड नथिंग वॉज नोन फॉर सर्टेन. की तिथे लाईमरिक या गावात तो होता. किलमॅलकच्या पोलीस छावणीवर झालेला जो हल्ला होता त्याच्यानंतर ते घडलं होतं. की तो वर्णन करतो की चंद्राचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला होता आत्ता जसा आहे तसाच. त्यानंतर पाण्याची साईड वॉटर साईड सांगितलेली पाण्याची ती बाजू होती. नथिंग वॉज नोन फॉर सर्टेन. आणि निश्चित काय घडलं ते निश्चित सांगता येणार नाही. सार्जंट डू यू से सो इट्स टेरिबल काउंटी टू बिलॉन्ग टू. काय सांगतो म्हणे फारच भयानक गाव दिसते मला हे. मॅन सेड दॅट्स सो इंडीड यू माईट बी स्टँडिंग हे देअर लुकिंग आउट दॅट वे थिंकिंग यू सॉ हिम कमिंग अप दिस साईड ऑफ द क्वे. अँड ही पॉईंट्स अँड ही माईट बी कमिंग अप दिस अदर साईड अगेन पॉईंट अँड ही हॅड बी ऑन यू बिफोर यू न्यू व्हेअर यू वेअर. की खरं आहे म्हणते तो की हा जो धक्का आहे हा जो क्वे आहे त्या बाजून तो त्याला दिशानिर्देश करतो की या बाजूने तो वर येताना जो दिसेल असा विचार करून तुम्ही त्या दिशेला पा इथेच उभं राहाल आणि काय सांगावं की कदाचित तो दुसऱ्या बाजूने येईल आणि हा दुसरीकडे निर्देश करतो. तुम्हाला काहीतरी समजण्याच्या आत तो तुमच्यावर हल्ला करेल आणि तुम्हाला ते कळू पण देणार नाही की त्याने हल्ला केला की नाही केला. तर सार्जंट इट्स अ होल ट्रूप ऑफ पोलीस दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. की म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल की अशा पद्धतीच्या माणसाला पकडण्यासाठी पोलिसांची अख्खी फौज तर आणावं लागेल या इथे. म्हणजे सगळ्या पोलिसांची फौज आणल्यानंतर आपल्याला त्याला पकडता येईल. त्याशिवाय त्याला पकडता येणे शक्य होणार नाही. मॅन बट इफ यू हॅड लाईक मी टू स्टॉप विथ यू आय कुड बी लुकिंग डाऊन दिस साईड आय कुड बी सिटिंग अप हिअर ऑन दिस बॅरल. की तो माणूस म्हणतो जर मी तुमच्याबरोबर इथं तुम्ही थांबायची मला परवानगी दिली तर मी या बाजूला ते लक्ष ठेवीन त्या बॅरलवर बसून. साजन पेज नंबर 143 सुरूयात 143. सार्जंट अँड यू नो हिम वेल टू. आणि तू त्याला चांगलं ओळखतो बरोबर. मॅन आय हॅड नो हिम अ माईल ऑफ सार्जंट. की सार्जंटला तो म्हणतो की मी त्याला एका मैलावरून ओळखू शकतो. सार्जंट बट यू वुडंट वॉन्ट टू शेअर द रिवॉर्ड. आणि मला असं वाटतं की तुला सार्जंट असं म्हणतो मला असं वाटतं की तुला या रिवॉर्डमध्ये कोणत्याही पद्धतीचा वाटा पाहिजे नाही बरोबर. मॅन इज इट अ पुअर मॅन लाईक मी दॅट हॅज टू बी गोईंग द रोड्स अँड सिंगिंग इन फेअर्स टू हॅव द नेम ऑन हिम दॅट ही टूक अ रिवॉर्ड बट यू डोंट वॉन्ट मी आय विल बी सेफर इन द टाऊन. की तो म्हणतो की माझ्यासारखा रस्त्यावर हिंडणारा इकडे तिकडे कोणत्याही यात्रेत गाणे गाणारा जो गरीब माणूस आहे मी त्याच्या नावाचं इनाम घेऊन काय करणार आहे. तुम्ही जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी इथं थांबू नये तर मी माझ्या माझ्या गावात जातो तिथे मी सेफ आहे. सार्जंट वेल यू कॅन स्टॉप. की ठीक आहे बुवा तू या ठिकाणी आता थांबू शकतो. मॅन गेटिंग अप ऑन बॅरल. की तो बॅरलवर त्या ठिकाणी उभा राहतो. ऑल राईट सार्जंट आय वॉन्डर नाव यू आर नो टायर्ड आउट सार्जंट वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. की बरं म्हणते ते सार्जंटला की मला एक आश्चर्य वाटतं तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फेऱ्या मारत आहेत मग एवढ्या फेऱ्या मारूनसुद्धा तुम्ही दमलेले दिसत नाहीत तुम्ही टायर्ड वाटत नाही. सार्जंट सेड इफ आय एम टायर्ड आय एम यूज टू इट. की जरीसुद्धा मी जरी मी दमलो असलो तरी मला याची सवय आहे. मॅन मॅन सेड यू माईट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट येट टेक इट इझी व्हाईल यू कॅन देर इज प्लेंटी ऑफ रूम अप हिअर ऑन द बॅरल अँड यू सी फार्दर व्हेन यू आर हायर अप. तर त्यावेळेस तो माणूस
असं म्हणतो की आज रात्री तुम्हाला अजून बरीच दगदग करावी लागणार आहे, म्हणून तुम्हाला शक्य जर असेल तर थोडा आराम या ठिकाणी करा की हा जो बॅरल आहे या जागेवर बरीचशी जागा आहे आणि इथे जर तुम्ही बसलात तर तुम्हाला दूरवरचं सुद्धा दिसू शकते. साजन सेड मे बी सो इन ब्रॅकेट गेट्स अप बिसाइड हिम ऑन बॅरल फेसिंग राईट दे सीट बॅक टू बॅक लुकिंग डिफरंट वेज यू मेड मी फील अ बीट क्युअर विथ द वे यू टॉक्ड. आणि साजन म्हणतो ठीक आहे कदाचित असं होऊ शकतं आणि असं करून ते त्या पिंपावरचा तो त्या बॅरलवर चढतो आणि तो उजवीकडे तोंड करून बसतो आणि तो जो व्यक्ती आहे तो डावीकडे तोंड करून बसतो. दोघं एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं बघत असतात आणि त्यानंतर तो म्हणतो साजन की तू जे काही वाक्य बोललेलं आहे किंवा तू जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावरून मला थोडंसं विचित्र वाटत आहे. मॅन सेड गिव मी मॅच की मला ती आगपेटी काळी पेटी द्या माचीस द्या. आणि इन ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये आहे की ही गिव्ज इट अँड मॅन लाईट्स पाईप की सार्जंट तो त्याला देतो आणि तो व्यक्ती आपला पाईप तो पेटवतो. टेक अ ड्रॉ युअर सेल्फ टेक अ ड्रॉ युअर सेल्फ म्हणजे तुम्हाला पण एक झुरका घ्यायचा आहे का तो जो पाईप पेटवल्याच्यानंतर. आय विल क्वाइट यू की म्हणजे तुम्हाला इट विल क्वाइट यू म्हणजे ते तुम्हाला बरं वाटेल जर हा झुरका घेतल्यानंतर. वेट नाऊ टिल आय गिव यू अ लाईट बट यू नीडंट टर्न राऊंड डोंट टेक युअर आय ऑफ द क्वे फॉर द लाईफ ऑफ यू की मी इशारा करेपर्यंत तुम्ही थांबा पण ताबडतोब तुम्ही टर्न होऊ नका मागे वळू नका कारण काही झालं तर आपल्याला या ठिकाणी नजर हटता कामा नये. सार्जंट नेवर फिअर आय वोंट घाबरू नको काही चिंता करू नको मी तसं करणार नाही. लाईट्स पाईप मग ते पाईप पेटवतात दे बोथ स्मोक दोघंही स्मोकिंग करतात. इंडीड इट्स अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स की खरंच या फोर्समध्ये पोलीस दलामध्ये काम करणं खूपच अवघड काम आहे. आउट ॲट नाईट अँड नो थँक्स फॉर इट की रात्रभर रात्री अपरात्री बाहेर पडावं लागतं आणि त्याबद्दल कोणी धन्यवादही म्हणत नाही म्हणे. फॉर ऑल द डेंजर वी आर इन आम्ही संकटात सामना करतो संकटात असतो. अँड इट्स लिटिल वी गेट बट अब्यूज फ्रॉम द पीपल की जे काही मिळतं ते शिव्याच्या स्वरूपातच मिळतं म्हणे. अँड नो चॉईस बट टू ओबे अवर ऑर्डर्स कोणत्याही प्रकारचा आक्षेप नव्हतो आम्हाला ऑर्डर्स फॉलो करावं लागतात. अँड नेवर आस्ट वेन अ मॅन इज सेंट इन टू डेंजर इफ यू आर मॅरिड मॅन विथ अ फॅमिली जरीसुद्धा तुम्ही लग्न झालेले असेल किंवा कुटुंब असणारी व्यक्ती असाल तरीसुद्धा तुम्हाला अत्यंत धोक्याच्या ठिकाणी पाठवलं जातं. मॅन इन ब्रॅकेट सिंग्स मग तो मनुष्य गायला लागतो. ॲज थ्रू द हिल्स आय वॉक टू व्ह्यू द हिल्स अँड शॅमरॉक प्लेन आय स्टूड अ व्हाईल वेअर नेचर स्माइल्स टू व्ह्यू द रॉक्स अँड स्ट्रीम्स ऑन अ मॅट्रॉन फेअर आय फिक्स्ड माय आईज बिनीथ अ फर्टाईल वेल ॲज शी सँग हर सॉन्ग इट वॉज ऑन द रॉंग ऑफ पुअर ओल्ड ग्रॅनी की त्याचा अर्थ आपल्याला असं लावता येईल की जे डोंगरदऱ्या त्याच्यानंतर शॅमरॉकचा जो प्रदेश आहे तो पाहत फिरत असताना खडकाळ डोंगर आणि त्या झऱ्यांमधून दिसणारे निसर्गाचे जे सुंदर रूप आहे ते पाहून मी थोडासा थांबतो आणि हिरव्या फर्टाईलचा अर्थ होतो सुपीक या दरीच्या खाली गरीब म्हाताऱ्या ज्या ग्रॅन्युअलचं गाणं गाणाऱ्या मेट्रनवर माझे डोळे खिंतात मी तिथं स्तब्ध होतो. सार्जंट सेड स्टॉप दॅट्स नो सॉन्ग टू बी सिंगिंग इन दिस टाईप की बंद कर तुझं हे गाणं की ही वेळ आता आहे काय गाणं म्हणण्याची आहे का ही गाणं म्हणण्याची वेळ नाही तू तुझं गाणं बंद कर. चला वळूयात पेज नंबर 144 कडे. आ सार्जंट
आय वॉज ओनली सिंगिंग टू कीप माय हार्ट अप, की मी फक्त बरं वाटावं म्हणून ते गाणं गात होतो म्हणे. इट सिंग्स वेन आय थिंक ऑफ हिम, की त्याचा विचार माझ्या मनात आला की माझं मन कसं हताश निराश होतं. टू थिंक ऑफ अस टू सिटिंग हिअर अँड ही क्रीपिंग अप द क्वे मे बी टू गेट टू अस, की आप इथं आपण दोघंच बसलो आहे आणि कदाचित तो धक्क्याच्या बाजून जर वर आला धक्केच्या बाजूनं कदाचित आपल्याकडे, हा विचारही मला वेगळा वाटतो आहे, नकोसा वाटत आहे. सहजन, आर यू कीपिंग अ गुड लुकआउट, तू नीट लक्ष ठेवून तर आहे ना. मॅन सेड आय ॲम अँड आय फॉर नो रिवॉर्ड टू, की हो मी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि मला त्याच्या बदल्यात कोणत्याही पद्धतीचा रिवॉर्ड पाहिजेच नाही. ॲमंट आय द फुलिश मॅन, की मी वेडा माणूस तर नाही ना. बट व्हेन आय सॉ अ मॅन इन ट्रबल आय नेवर कुड हेल्प ट्राईंग टू गेट हिम आउट ऑफ इट, पण ज्यावेळेस मी एखाद्या मनुष्याला संकटात पाहतो त्रासामध्ये पाहतो त्यावेळेस मला त्याला मदत केल्याशिवाय करमत नाही. व्हॉट्स दॅट, हे काय, डीड समथिंग हिट मी, मला काहीतरी लागलं आहे वाटतं, कुठून तरी धक्का लागलेला आहे. रब्स हिज हार्ट, आणि तो आपली छाती आपलं हृदय चोळतो. सार्जंट पॅटिंग हिम ऑन द शोल्डर, की त्याच्या खांद्यावर थोपटतो तो सार्जंट. अँड ही सेड यू विल गेट युअर रिवॉर्ड इन हेवन, की तुला तुझं जे बक्षीस आहे ते स्वर्गात मिळेल, तुला स्वर्गप्राप्ती होईल. मॅन सेड आय नो दॅट, मला ते माहीत आहे. आय नो दॅट सार्जंट बट लाईफ इज प्रिशियस, की मला ते माहीत आहे पण जीवन हे अमूल्य आहे. वेल यू कॅन सिंग इफ इट गिव्ज यू मोर करेज, सार्जंट म्हणतो की ठीक आहे, जर तुला धैर्य प्राप्त होत असेल, धैर्य मिळत असेल, तर तू हे गीत गाणं म्हणतो. अँड मॅन सिंग्स वडी सिंग्स, हर हेड वॉज बेअर, हर हँड्स अँड फीट विथ आयर्न बँड्स वेअर बाउंड, हर पेन्सिव स्ट्रेन अँड प्लेंटिव मेल मिंगल्स विथ द इव्हनिंग गेल अँड द सॉन्ग शी सँग विथ मॉर्नफुल एअर. आय एम ओल्ड ग्रेन्युएल, हर लिप्स सो स्वीट दॅट मोनार्च इज किस्ड. आणि त्या गाण्याचा थोडक्यात अनुवाद आपण असा करू शकतो की हर हेड वॉज बेअर, तिचं डोकं उघडं होतं आणि हातपाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होते. तिचा स्वर उदास होता आणि आक्रोश हा एक सुखाकुल होता. संध्याकाळच्या वादळी वाऱ्याच्या आवाजात तो मिक्स झाला होता आणि अत्यंत नाराज दुःखी स्वरात ती गाणं म्हणत होती. आणि तेच गाणं म्हणत होती की मी खरी म्हातारी ग्रॅन्युअल. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथले जे सम्राट आहेत, जे मोनार्च आहेत, त्यांनी किस केलेले तिचे जे सुंदर ओठ आहेत त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन केलेले आहे. सार्जंट सेड दॅट्स नॉट इट, हर गाऊन शी वोर वॉज स्टेन्ड विथ कोर, दॅट्स इट यू मिस दॅट. सार्जंट म्हणतो की तसं नाही आहे ते गाणं, की गोठलेल्या ज्या रक्ताचे जे डाग आहे, हे डाग पडलेला जो गाऊन आहे जगा आहे तो तिने परिधान केला होता, ही ओळ तू विसरलेला दिसतो, ही तू ओळ मिस केली. मॅन सेड यू आर राईट साजन, सो इट इज आय मिस्ड इट, तुमचं बरोबर आहे म्हणते, तुम्ही विसरलो. रिपीट द लाईन, आणि ती ओळ तू पुन्हा गातो. बट टू थिंक ऑफ मॅन लाईक यू नोविंग अ सॉन्ग लाईक दॅट, की तुमच्यासारख्या व्यक्तीला या गाण्याची ओळ ही मध्येच आठवणं ते खूप आश्चर्यकारक, विशेष आहे, थोडंसं ते आश्चर्यकारक वाटलं त्याला. सार्जंट सेड देर इज मेनी अ थिंग अ मॅन माईट नो अँड माईट नॉट हॅव एनी विश फॉर, की तो म्हणतो की एखादा माणूस आहे त्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असू शकतात आणि बऱ्याचशा गोष्टी करण्याची इच्छा असू शकते किंवा नसूसुद्धा शकते. मॅन सेड नाऊ आय डेअर से सार्जंट, इन युअर youth you used to be sitting up on the wall, the way you are sitting up on this barrel now, ki mi to man manus mhanto ki mi ata daringly sangu shakto ki sergeant tumhi tumcha tarunpanat
भिंतीवर बसलेले असाल की ज्या पद्धतीने तुम्ही सध्या आता बॅरलवर बसलेले त्यावरून मी अंदाज काढलेला आहे. अँड द अदर लॅड्स बिसाईड यू अँड यू सिंगिंग ग्रॅन्युअल, आणि तुमच्या बाजूलाच कोणतरी तुमचा मित्र बसलेला असेल आणि तो तुम्ही आणि ते हे दोघंजणं हे गाणं म्हणत असाल, हो की नाही? सार्जंट आय डीड देन, हो आम्ही म्हणत असू म्हणे. मॅन सेट अँड द शॅन बेन बॉश, आणि शॅन बेन बॉश हे सुद्धा तुम्ही म्हणत असाल. सार्जंट आय डीड देन, हो तेही आम्ही म्हणत असू. मॅन सेट अँड द ग्रीन ऑन द केप, आणि ग्रीन ऑन द केप म्हणत होते का तुम्ही? सार्जंट दॅट वॉज वन ऑफ देम, हो ते सुद्धा होतं. मॅन सेड अँड मे बी द मॅन यू आर वॉचिंग फॉर टुनाईट यूज टू बी सिटिंग ऑन द वॉल वेन ही वॉज यंग अँड सिंगिंग दोज सेम सॉंग्स, इट्स अ क्वेअर वर्ल्ड. तो माणूस म्हणतो हे जग किती, आणि आणि आज तुम्ही ज्या इस्माची तुम्ही वाट बघत आहात तो देखील तसाच कट्ट्यावर बसून त्याच्या तरुणपणी कदाचित तीच गाणी म्हणत असेल. किती विचित्र आहे की नाही जग हे ना, फारच विचित्र आहे की जे गीत तुम्ही तरुणपणात म्हणत होते तसंच तोही व्यक्ती म्हणू शकतो ज्याची तुम्ही या ठिकाणी बसून वाट बघत आहात. सहजन विश्ड आय थिंक आय सी समथिंग कमिंग, इट्स ओनली अ डॉग, शांत बस, मला वाटतं तिकडून कोणीतरी येत आहे. इट्स ओनली अ डॉग, तो इच्छे तो तर कुत्राच आहे फक्त. मॅन सेड अँड इजन अ क्वेअर वर्ल्ड, किती विचित्र जग आहे नाही हे. मे बी इट्स वन ऑफ द बॉईज यू यूज टू बी सिंगिंग विथ दॅट टाईम यू विल बी अरेस्टिंग टुडे ऑन टुमॉरो अँड सेंडिंग इन टू द डॉग. तो माणूस म्हणतो की असंही होऊ शकतो की ज्या मुलाबरोबर समजत मी तेव्हा गाणी गायलेली असतील, किंवा जर तो व्यक्ती तोच असेल ज्याला तुम्ही आता पकडणार असाल, तर अशा व्यक्तीला तुम्ही आज किंवा उद्या पकडाल आणि काय कराल की आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्याला पाठवून द्याल तुम्ही. सार्जंट दॅट्स ट्रू इन डीड, सार्जंट म्हणतो हो ते खरं आहे. मॅन सेड अँड मे बी वन नाईट आफ्टर यू हॅड बीन सिंगिंग इफ द अदर बॉईज हॅड टोल्ड यू सम प्लॅन दे हॅड सम प्लॅन टू फ्री द कंट्री यू माईट हॅव जॉईन विथ देम अँड मे बी इट इज यू माईट टू बी इन ट्रबल नाव. आणि तो म्हणतो तिसम समोर म्हणतो आणि एखाद्या रात्री तुमचे गाणे म्हणून झाल्याच्यानंतर बाकीच्या मुलांनी तुम्हाला त्यांच्या जे प्लॅन्स आहेत ज्या योजना आहेत किंवा देशाला स्वातंत्र्य करण्याच्या योजना आहेत त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला सांगितलं असेल आणि एखाद वेळेस तुम्ही त्याच्यात सामीलसुद्धा झाला असेल आणि आता तुम्ही ट्रबलमध्ये सापडलेला असेल. त्यावर सार्जंट म्हणतो वेल हु नोज बट आय माईट आय हॅड अ ग्रेट स्पिरिट इन दोज डेज. काय ठाऊक म्हणे कुणास ठाऊक कसं झालं असेल कदाचित, पण त्या काळात माझ्यामध्ये फार हिंमत होती म्हणे. मॅन सेड इट्स अ क्वेअर वर्ल्ड सार्जंट अँड इट्स अ लिटिल एनी मदर नोज व्हेन शी सीज हर चाइल्ड क्रीपिंग ऑन द फ्लोर वॉट माईट हॅपन टू इट बिफोर इट हॅज गॉन थ्रू इट्स लाईफ ऑर हु विल बी हु इन द एंड. किती विचित्र जग आहे नाही आहे की एखादी ज्या आईला आहे की आईला लहानपणी तिचं रांगणारं जे मूल आहे ते कधी मोठं होईल आणि आयुष्यात पुढे जाऊन ते कोण बनेल त्याचं काय होईल काय करेल ह्याची थोडीशीसुद्धा कल्पना होत नसेल आणि त्याचा शेवट कसा होईल हेही तिला माहीत नसतं. सार्जंट सेड दॅट्स अ क्वेअर थॉट नाव, खरंच हा विलक्षण विचार आहे अँड अ ट्रू थॉट, जरी विलक्षण असला तरीसुद्धा तो एक सत्य विचार आहे. वेट नाव टील आय थिंक इट आउट, की मला थोडासा विचार करू दे थांब. इफ इट वॉजन फॉर द सेन्स आय हॅव अँड फॉर माय वाईफ अँड माय फॅमिली अँड फॉर मी जॉईनिंग द फोर्स द टाईम आय डीड, की माझी बायको मुलं नसती आणि मी पोलीस खात्यात लागलो असतो तर कदाचित मीच तसं केलं असतं म्हणे. इट माईट बी माय सेल्फ नाऊ वुड बी आफ्टर ब्रेकिंग गॅवल अँड हायडिंग इन द डार्क, की तर मी तुरुंग फोडला असता किंवा कुठं लपलो असतो मी अंधारात
and it might be him that's hiding in the dark, and that got out the gavel would be sitting up where I am on this barrel. आणि कदाचित जो तुरुंग सोडून तुरुंग फोडून पळालेला आहे तो कदाचित माझ्या ठिकाणी आज बसला असता. अँड इट माईट बी माय सेल्फ वुड बी क्रीपिंग अप ट्राईंग टू मेक माय एस्केप फ्रॉम हिमसेल्फ. आणि मी त्या ठिकाणी रेंगाळत असतो, रांगत असतो त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी. अँड इट माईट बी हिमसेल्फ वुड बी कीपिंग द लॉ अँड माय सेल्फ वुड बी ब्रेकिंग इट. त्याने कायदा पाळला असता आणि मी तो तोडण्याचा प्रयत्न केला असता. अँड माय सेल्फ वुड बी ट्राईंग मे बी टू पुट अ बुलेट इन हिज हेड ऑर टू टेक अप लॅम्प ऑफ स्टोन द वे यू से ही डीड. की मी त्याच्या डोक्यात गोळी घातली असती किंवा अ लंप ऑफ स्टोन की दगडांचा फार मोठा किंवा फार मोठा दगड मी त्याच्या डोक्यात घातला असतं जसं तुम्ही सांगितलं. नो दॅट माय सेल्फ डीड ओ गॅप्स आफ्टर अ पॉज. आणि थोड्याशा पॉजनंतर तो थांबतो. व्हॉट्स दॅट ग्रॅप्स अ मॅन्स आर्म. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो हे काय. आणि त्या माणसाचा तो त्याचा हात पकडतो, त्याचे बाहू पकडतो. मॅन सेड जम्प्स ऑफ बॅरल अँड लिसन्स लुकिंग आउट ओवर वॉटर. त्या बॅरलवरून तो उडी मारतो आणि त्या पाण्याच्या दिशेने पाहतो. इट्स नथिंग सार्जंट. की सार्जंट हे काही नाही आहे. पेज नंबर 146 येऊ. सार्जंट सेड आय थॉट इट माईट बी अ बोट. की मला असं वाटते की ती एखादी बोट असावी. आय हॅड अ नोशन देअर माईट बी फ्रेंड्स ऑफ हिज कमिंग अबाउट द क्वेज विथ अ बोट. की मला वाटतं की त्याचे मित्र ती बोट घेऊन या धक्क्याच्या दिशेनं येतील. मॅन सेड सार्जंट आय एम थिंकिंग इट वॉज विथ द पीपल यू वेअर अँड नॉट विथ द लॉ यू वेअर वेन यू वेअर अ यंग मॅन. की मला असं वाटते सार्जंट की तरुणपणी तुम्ही जनतेच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने नव्हता. सार्जंट सेड वेल इफ आय वॉज फुलिश देन दॅट्स टाईम गॉन. की मला असं वाटते की ठीक आहे मी त्यावेळेस मूर्ख होतो पण ते दिवस आता नाही आहेत, ते दिवस गेलेले आहेत. मॅन सेड मे बी सार्जंट इट कम्स इन टू युअर हेड समटाईम्स इन स्पाईट ऑफ युअर बेल्ट अँड युअर ट्युनिक दॅट इट माईट हॅव बीन ॲज वेल फॉर यू टू हॅव फॉलोड ग्रॅन्युअल. की असं सुद्धा झालेलं असेल पण अंगावर पट्टा आणि गणवेश असला, म्हणजे तुम्ही पोलिसांच्या गणवेशमध्ये असलेच तरीसुद्धा मी ग्रॅन्युअल्सचं जे जी कविता आहे किंवा जे गाणं आहे त्या गाण्याचं तुम्ही कधीतरी अनुकरण केलेलं असेल असा विचार कधीतरी तुमच्या डोक्यात आलेला असणारच. सार्जंट सेड इट्स नो बिझनेस ऑफ युअर्स व्हॉट आय थिंक. की मी काय विचार करतो, मला काय वाटतं, हा विचार करणं हे तुझं काम नाही आहे. मॅन सेड मे बी सार्जंट यू विल बी एबल ऑन द साईड ऑफ कंट्री इट. की ठीक आहे असू शकतं म्हणे अँड आणि सध्यासुद्धा तुम्ही आता देशाच्याच बाजूनं राहणार असं मला वाटतं. सार्जंट सेड गेट्स ऑफ बॅरल. तो पिंपावरून खाली उतरतो. डोंट टॉक टू मी लाईक दॅट. मला असं बोलू नकोस. आय हॅव माय ड्युटीज अँड आय नो देम. की मला माझे कर्तव्य आहे, ड्युटी आहे आणि मला त्या माहीत आहेत. लुक्स अराउंड. इकडे तिकडे पाहतो सार्जंट आणि समोर म्हणतो दॅट वॉज अ बोट आय हिअर द ओर्स. किती बोट आहे, मला त्या वल्ह्यांचा आवाज या ठिकाणी ऐकू येत आहे. इन ब्रॅकेट गोज टू द स्टेप्स अँड लुक्स डाऊन. तो पायऱ्यांकडे जातो आणि खाली पाहतो. मॅन सिंग्स. माणूस गाऊ लागतो. ओ देन टेल मी शॉन ओ फॅरेल वेअर द गॅदरिंग इज टू बी इन द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर राईट वेल नोन टू यू अँड मी. की तो या इसम गाणं गाणं आहे त्याचा अनुवाद आपण करूयात. की शॉन ओ फॅरेल मला सांग आपण कुठे एकत्र भेटणार. नदीच्या काठावर त्याच ठिकाणी जी जागा तुझ्या माझ्या चांगली परिचयाची आहे अशा पद्धतीचं गीत तो गातो. त्यावर सार्जंट काय म्हणतो बघूयात. सार्जंट स्टॉप दॅट, स्टॉप दॅट आय टेल यू. की थांबव तुझं ते गीत, थांबव ते, मी तुला सांगतो आहे. मॅन सिंग्स लाऊडर. तो माणूस आणखी जोरानं गातो.
फार मोठ्यानं तो गायला सुरुवात करतो. वन वर्ड मोर फॉर सिग्नल टोकन विसल्स अप द मार्चिंग ट्यून विथ युअर पाईक अपॉन युअर शोल्डर ॲट द रायझिंग ऑफ द मून. आणि आणखी एक इशाऱ्याचा शब्द जो निघताना वाजवण्याची शीळ वाजव चंद्र उगवण्याच्या वेळी खांद्यावर भाला घेऊन असं गीत तो गातो. सार्जन सेड इफ यू डोंट स्टॉप दॅट आईल अरेस्ट यू. जर तू हे गाणं थांबवलं नाही तर मी तुला अरेस्ट करीन, तुला मी अटक करीन. इन ब्रॅकेट अ व्हिसल फ्रॉम बिलो आन्सर्स रिपीटिंग द एअर ब्रॅकेट कम्प्लीट. की त्या ठिकाणी एक शीळ ऐकू येते, व्हिसल्स ऐकू येते आणि ती हवेत त्याची जी प्रतिध्वनी उमटतात. सार्जंट सेड दॅट्स अ सिग्नल. हा तो इशारा आहे. इन ब्रॅकेट स्टँड्स बिटवीन हिम अँड स्टेप्स. की त्या ठिकाणी तो थांबतो पायऱ्या आणि त्याच्यामध्ये. यू मस्ट नॉट पास धिस वे स्टेप फार्दर बॅक हू आर यू यू आर नो बॅलेड सिंगर. की तू त्या बाजूला जाऊ शकत नाही म्हणे, मागे फिर, कोण आहेस तू, तू तर बॅलेड सिंगर मला वाटत नाही. पेज नंबर 147. यू निडंट आस्क हू आय ॲम दॅट प्लॅकार्ड विल टेल यू पॉईंट्स टू द प्लॅकार्ड. की तो माणूस म्हणतो की मी कोण आहे ती विचार नका करू तुम्ही, ती जे पत्रक आहे सूचनापत्रक ते तुम्हाला सांगेल. आणि त्या पत्रकाच्या दिशेनं तो दिशानिर्देश करतो. सार्जंट सेड यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. मी ज्या व्यक्तीला शोधत आहे तू तूच आहेस का. मॅन टेक्स ऑफ हॅट अँड वीक. सार्जंट सीजेस देम. मग तो डोक्यावरची टोपी काढतो आणि तो वीक काढतो केसांचा टोप आणि ते सार्जंट त्याच्याजवळून हिसकावून घेतो. तो माणूस समोर म्हणतो आय ॲम देर इज 100 pounds ऑन माय हेड. की मीच आहे तो, की माझ्याच माझ्यावरच 100 pounds इनाम ठेवण्यात आलेला होता. देर इज अ फ्रेंड ऑफ माइंड बिलो इन अ बोट. आणि जे खाली आलेले आहेत ते माझे मित्र आहेत बोटमध्ये. ही नोज अ सेफ प्लेस टू ब्रिंग मी टू. आणि त्यांना माहीत आहे की मला कोणत्या सुरक्षित जागी घेऊन जायचं आहे. सार्जंट सेड लुकिंग स्टील दॅट हॅट अँड वीक. सार्जंट अजूनसुद्धा त्या टोपीकडे आणि त्या वीककडे पाहतो. इट्स अ पिटी यू डिसीव्ड मी वेल. की फारच वाईट आणि खेदजनक गोष्ट आहे ही, तुम्हाला फसवलेलं आहे, तुम्हाला चांगलंच फसवलेलं आहे म्हणे. मॅन सेड आय एम फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल. मी ग्रॅन्युअलचा मित्र आहे. देर इज 100 pounds ऑन माय हेड. आणि माझ्या डोक्यावर 100 pounds इनाम आहे. इट्स अ पिटी. खूपच वाईट आहे म्हणते सार्जंट सेड. देन मॅन सेड विल यू लेट मी पास ऑर मस्ट आय मेक यू लेट मी. तो मनुष्य म्हणतो की तुम्ही मला जाऊ देणार की मी तसं काही करू. सार्जंट सेड आय एम इन द फोर्स आय विल नॉट लेट यू पास. मी पोलीस दलात आहे आणि मी तुला जाऊ देणार नाही. मॅन सेड आय थॉट टू डू इट विथ माय टंग पुट्स हँड इन ब्रेस्ट. व्हॉट इज दॅट. की शब्दानं काहीतरी काम होईल असं मला वाटलं होतं आणि तो त्याचा हात छातीपासून येतो. व्हॉट इज दॅट म्हणजे ते काय. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाईड. आणि बाहेर एक्स पोलिसमॅनचा आवाज येतो. हिअर इज द व्हेअर वी लेफ्ट हिम. इथेच आपण त्याला सोडलेलं होतं म्हणे. सार्जंट इट्स माय कॉम्रेड्स कमिंग. सार्जंट म्हणतो माय कॉम्रेड्स कमिंग म्हणजे माझे सहकारी येत आहेत. मॅन सेड यू वोंट बिट्रे मी. द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल स्लिप्स बिहाइंड बॅरल. की तुम्ही मला म्हणजे ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाही असं करून तो बॅरलच्या मागं लपतो. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन बी. पोलिसमॅन बीचा आवाज येतो. दॅट वॉज द लास्ट ऑफ द प्लॅकार्ड्स. की सूचनापत्रकापैकी जे शेवटचं सूचनापत्रक आहे ते त्या ठिकाणी लावलेलं होतं. पोलिसमॅन एक्स सेड ॲज दे केम इन. जसे ते एंटर करतात तसं तो म्हणतो इफ ही मेक्स इज एस्केप इट वोंट बी अननोन ही विल मेक इट. की जरी पसार झाला तरी ती गोष्ट लपून राहणार नाही. आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले सार्जंट पुट्स हॅट अँड वीक बिहाइंड हिज बॅग. सार्जंट ती हॅट आणि वीक त्याच्या मागं लपून ठेवतो. पोलिसमॅन बी
डीड एनी वन कम दिस वे, की या दिशेनं कोणी आलं होतं का? सार्जंट सेड आफ्टर अ पॉज, नो वन. क्षणभर थांबतो सार्जंट आणि म्हणतो, नो वन, कोणी या ठिकाणी आलं नाही. पोलिसमॅन बी, नो वन ॲट ऑल, कोणीच आलं नाही. सार्जंट म्हणतो, नो वन ॲट ऑल, कोणीच आलं नाही. पोलिसमॅन बी सेड, वी हॅड नो ऑर्डर्स टू गो बॅक टू द स्टेशन, वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू, की आम्हाला वरून आदेश आलेले आहेत की आम्हाला परत जायचं नाही, आम्हाला तुमच्यासोबत या ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे. सार्जंट सेड, आय डोंट वॉन्ट यू, देर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर, की मला तुमची आवश्यकता नाही आणि तुम्हाला इथं करण्यासारखं काहीही नाही, त्याच्यामुळं तुम्ही परत जा. पेज नंबर 148 शेवटचं पेज आहे आणि या शेवटच्या पेजबद्दल आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. पोलिसमॅन बी, यू बेड अस टू कम बॅक हिअर अँड कीप वॉच विथ यू. पोलिसमॅन बी म्हणतो की या ठिकाणी थांबून तुमच्याबरोबर एक वॉच ठेवावा असं तुम्ही म्हणाला होतं म्हणे. सार्जंट सेड, आय हॅड सूनर बी अलोन, आय हॅड सूनर बी अलोन. वूड एनी मॅन कम दिस वे अँड यू मेकिंग ऑल द टॉक, इट्स बेटर द प्लेस टू बी क्वाईट, की मी या ठिकाणी एकटा असलेला बरं आहे म्हणे, कुणी या दिशेनं आलं आणि तुम्ही बोलत राहिलं तर त्यापेक्षा आपण या ठिकाणी शांतता ठेवलेलं जास्त बरं राहील म्हणते. पोलिसमॅन बी, वेल वी लीव यू द लँटर्न एनी हाऊ, हँड्स इट टू हिम. आणि पोलिसमॅन बी म्हणते की या ठिकाणी आपण काय करू, तो लँटर्न त्या ठिकाणी ठेवून देऊ म्हणे, आणि तो लँटर्न तो त्याला देतो. आय डोंट वॉन्ट इट, ब्रिंग इट विथ यू. सार्जंट म्हणतो की मला ते पाहिजे नाही, तो तुमच्यासोबत तो घेऊन जा. पोलिसमॅन बी म्हणतो, यू माईट वॉन्ट इट, की मला असं वाटतं की तो तुम्हाला पाहिजे, की त्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. देअर आर क्लाउड्स कमिंग अप अँड यू हॅव द डार्कनेस ऑफ द नाईट बिफोर यू एट. आय लीव इट ओवर हिअर ऑन द बॅरल अँड गोज टू बॅरल. मग पोलिसमॅन बी म्हणतो की ठीक आहे, असं मला वाटतं की त्याच्या हातात जो असलेलं आहे आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा घरी शेकोटीपाशी बसलो आणि लाकडाचे तुकडे अजून धगधगत आहे असं वाटते. मग तो आजूबाजूला जो कंदिलाचा प्रकाश टाकतो आणि त्या ठिकाणी तो जातो. ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू, नो मोर टॉक, की ते तुमच्यासोबत घेऊन जा, मला त्याची काही आवश्यकता नाही. पोलिसमॅन, वेल आय थॉट इट माईट बी कम्फर्ट टू यू, की मला असं वाटलं होतं की त्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. आय ऑफन थिंक वेन आय हॅव इट इन माय हँड अँड आय कॅन बी फ्लॅशिंग इट अबाउट इन टू एव्हरी डार्क कॉर्नर डुईंग सो, दॅट इट्स द सेम ॲज बिईंग बिसाईड द फायर ॲट होम अँड द बिट्स ऑफ बॉगवूड ब्लेझिंग अप नाव अँड अगेन. की असं वाटतं की त्याचा प्रकाश पडतो आणि आपण शेकोटीपाशीच बसलेलो आहे काय की, आणि तशा पद्धतीने याला ते जाणवतं. फ्लॅशेस इज अबाउट नाव ऑन बॅरल नाव ऑन सार्जंट, की आजूबाजूला तो कंदिलाचा प्रकाश टाकतो, कधी पिंपावर कधी सार्जंटवर. सार्जंट फ्युरियस, बी ऑफ द टू ऑफ यू युअर सेल्फ अँड यू लँटर्न, दे गो आउट, मॅन कम्स फ्रॉम बिहाइंड बॅरल, ही अँड सार्जंट स्टँड लुकिंग ॲट वन अनदर. की रागानं तोच म्हणतो की तुम्ही दोघंही निघून जा आता आणि तुमचा कंदीलसुद्धा सोबत न्या. आणि मग ते दोघेही जातात, तो माणूस त्या बॅरलच्या मागून बाहेर येतो आणि तो आणि सार्जंट एकमेकाकडे पाहत उभे राहतात. सार्जंट सेड, व्हॉट आर यू वेटिंग फॉर, तू कशाची वाट बघत आहे. मॅन सेड, फॉर माय हॅट अपकोर्स अँड माय विग, माझी टोपी आणि माझा विग मला पाहिजे. यू वुडंट विश मी टू गेट ऑफ माय डेथ ऑफ कोल्ड, मी थंडीनं मरावं अशी तुमची इच्छा तर नाही ना, नक्कीच नसेल. आणि सार्जंट गिव्ज देम, सार्जंट त्याला ते परत देतं. मॅन सेज, गोईंग टुवर्ड स्टेज, पायऱ्याकडे जाताना तो म्हणतो, वेल गुड नाईट कॉम्रेड अँड थँक यू. कॉम्रेड सहकारी मित्रा, गुड नाईट आणि धन्यवाद तुझे. यू डीड मी अ गुड टर्न टू नाईट अँड आय एम ऑब्लिक टू यू,
Maybe I'll be able to do as much for you when the small rise up and big fall down. When we all change places at the rising, waves his hand and disappears up the moon. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आज रात्री तू माझ्यावर फार मोठे उपकार केले आणि त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. जेव्हा लहान लोकांचा विजय होईल आणि सध्या जे सत्यता आहेत त्यांचा पाळा होईल त्यावेळेस जो होणारा रायझिंग ऑफ मून चंद्रोदय त्यावेळेस आपली जागासुद्धा आपलं स्थानसुद्धा बदललेलं असेल त्यावेळी नक्कीच मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकेन. असं करून तो आपला हात हलवतो आणि डिसअपियर होतो, दिसेनासा होतो. सार्जंट सेड टर्निंग हिज बॅक टू ऑडियन्स अँड रीडिंग प्लॅकार्ड की प्रेक्षकाकडे पाठ करून पत्रक वाचत तो म्हणतो 100 pounds रिवॉर्ड 100 pounds इनाम 100 pounds 100 pounds इन ब्रॅकेट टर्न टुवर्ड्स ऑडियन्स. आणि आता तो ऑडियन्सकडे वळतो, प्रेक्षकांकडे वळतो आणि म्हणतो आय वॉन्डर नाऊ ॲज ग्रेट ॲज फुल ॲज आय थिंक आय ॲम की मला प्रश्न पडला आहे की मला वाटतं तेवढा खरंच मी मूर्ख आहे का, असा प्रश्न या ठिकाणी तो टाकतो आणि नाटकाचा पडदा पडतो. अशा पद्धतीनं आपण द रायझिंग ऑफ द मून या नाटकाबद्दल त्याचं जे विश्लेषण त्याचं भाषांतर आपण या ठिकाणी आणि स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही अडचण असेल तर कमेंट करा आणि अजूनही या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक अमूल्य संदेश तुम्हाला या ठिकाणी देतो आहे, तो म्हणजे सेव ट्रीज, झाडे लावा, झाडे वाचवा, झाडांचं संवर्धन आणि संरक्षण करा. हा अमूल्य संदेश तुम्हाला या ठिकाणी देऊन इथंच थांबतो. धन्यवाद.